कृषी विधेयकाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोमवारी पूनम गेट इथं मौन धरणे आंदोलन करण्यात आलं. कृषी विधेयकाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं दिल्ली इथं होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत माकपचे जिल्हा सचिव एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली मौन धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कृषी विधेयकाच्या विरोधात ही लढाई टप्प्याटप्प्यानं आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा माकपचे राज्य सचिव तथा माजी आमदार नरसय्या आडमास्तर यांनी केंद्र सरकारला दिला. स्वातंत्र्यानंतर इतकं मोठं आंदोलन कधीही आपलं पाहिलं नाही. स्वामीनाथनचं आयोग आलं, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आले, पण कधीही शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मागणं आहे, कायद्यामध्ये हमी भाव घाला. जे देत नसतील त्यांना तुरुंगात पाठवा, मंडी सशक्त करा, आणि एक कार्पोरेटरच्या ताब्यामध्ये जमीन देण्याचा जे प्रयत्न केलेला आहे ते ताबडतोब माग घ्या. अशी रास्त शेतकऱ्याला जिवंत राहणारं, या देशाला अन्नदात्याला संरक्षण देणं आपलं काम आहे. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याच्या सर्व जनसंघटना या लढ्यामध्ये पाठिंब्याला उतरलेल्या आहेत. भविष्य काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन उतरू. या प्रसंगी ॲडव्होकेट एम एच शेख यांनीही आपले विचार मांडले. या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.